जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. देवळी कॅम्प पोलीस स्टेशनच्या प्रांगणात नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशाने व देवळी कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्ष बैठक संपन्न झाली. 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजन्मोत्सव शिवजयंती निमित्ताने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी कोविड-19 प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरी करणे, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी बाईक रॅली मिरवणूक काढू नये, राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे यावेळी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी सांगितले. या मीटिंगमध्ये जे आहेत 19 फेब्रुवारीला शिवजयंती सर्वांनी शांततेने साजरी करायची आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांप्रमाणे आपण सूचनांचं तंतोतंत पालन करून महाराजांची जयंती शांततेने साजरी करून पार पाडायची आहे. याबाबतच्या सूचना ज्या आहेत सर्व मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष सदस्य यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांनी पण आश्वासन दिलं आहे का आम्ही जे आहेत शासनाने नेमून दिलेले जे आदेश निर्देश आहेत त्यांचे पालन करून महाराजांची जयंती शांततेने साजरी करू. तर देवळी कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी शिवजयंती शांतता समिती बैठकीदरम्यान आपले मनोगत व्यक्त केले. पण मी आज इथं एवढं आश्वस्त करू इच्छितो की देवळी कॅम्प शहर हे सर्व जाती धर्माला सर्व जाती धर्माचे सण सर्व राष्ट्रपुरुषांचे महापुरुषांचे जयंत्या हे एकत्रितरित्या मोठ्या उत्साहात साजरा करणारं शहर आहे. आजपर्यंत या शहराचा इतिहास आहे का एकही गालबोट अशा मिरवणुकींच्या दरम्यान झालेले नाही. निश्चितच ज्या सायंकाळच्या मिरवणुकीचा इतिहास आहे देवळी कॅम्पचा तो ही परंपरा या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या समितीने बंद केलेली आहे. सकाळी जी काही छोटी मोठी शोभायात्रा पूजन चौकाचौकात पूजनाचा कार्यक्रम आणि महाराजांना वंदन करण्याचा कार्यक्रम हा संपन्न होईल तो पण शासनाच्या नियमांना अधीन राहून. शिवजयंती बैठकी प्रसंगी देवळी कॅम्प येथील शिवजयंती अध्यक्ष गोकुळ मोजाड, बगूर शहर शिवजयंती अध्यक्ष श्याम देशमुख, बळवंतराव गोडसे, पोपटराव जाधव, सोमनाथ खताळे, अरुण जाधव, काकासाहेब देशमुख, राजू चौधरी, दत्ता सुजगुरे, खंडू मेढे, वैभव पाळदे, आर डी जाधव, धनंजय शिंदे, दिनकर पवार, संजय गीते, प्रमोद मोजाड, संजय गोडसे, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश कदम, जीवन गायकवाड, बबन कांडेकर यांच्यासह देवळी कॅम्प, विजयनगर, संसरीगाव, शेवगे, दारणा, भगूर, नानेगाव, लहवीत, वंजारवाडी, राहुरीगाव, दोनवाडे आदी परिसरातील शिवजयंती अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते शांतता समितीच्या बैठकीदरम्यान उपस्थित होते. बैठक यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी श्याम कोटमे, सुनील डावरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळी कॅम्प.